नमस्कार मंडळी, विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत महालक्ष्मीचा महाप्रसाद म्हणजेच अंबिल, ज्वारीचे अंबिल। ते कसे बनवायचे हे आपण बघणार आहोत। ज्वारीचे अंबिल तर हे खूप प्रकारे बनवतात, जसं की गोड, तिखट। तर आपण या व्हिडिओमध्ये गोड अंबिल बनवणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला ज्वारी घ्यायची, ती स्वच्छ साफ करायची आहे आणि एक खलबत्ता घेऊन त्यामध्ये टाकायची, थोडंसं पाणी टाकायचं आणि ही ज्वारी साल निघेल तोपर्यंत कांडायची। आपण नाही कांडली तरीही सकाळी ज्वारी भिजत टाकायची व ती पाण्यामध्ये दिवसभर ठेवली तरीही तसंही करू शकता। आणि संध्याकाळी ती मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आणि बारीक करून घेताना ती गाळून घ्यायची, त्याचा कोंडा वरती राहतो तो काढून टाकायचा। अशा रीतीने आपण करू शकता किंवा मी कांडून घेते, याची साल काढते, या पद्धतीने सुद्धा आपण करू शकता। 6-7 मिनिट आपल्याला ही ज्वारी कांडायला लागतात तेव्हा कुठे याची साल निघते। याच्यापेक्षा गव्हाची साल लवकर निघते कारण ज्वारी ही कडक असते। 1/2 ते 1 तास ही ज्वारी आपल्याला फॅनखाली सुकून घ्यायची आणि त्यानंतर ज्वारी पाकून घ्यायची, म्हणजे त्याचा कोंडा निघून जातो। बऱ्यापैकी आपला कोंडा निघालेला आहे, आपण बघतच आहात। कोंडा पूर्ण निघाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि भांड्यामध्ये ज्वारी टाकून ज्वारी आपल्याला रवाळ दळायची आहे। आंबिल याचाच अर्थ आंबट। तर हे आंबट होण्यासाठी दही आंबट असेल तर 1/2 वाटी आणि गोड दही असेल तर 1 वाटी दही घ्यायचं आहे। 15-20 मिरे, 1/2 इंच सुंठीचा तुकडा, 1 चमचा चारोळी, 1 चमचा काजू बदामचे तुकडे, 1/2 वाटी खोबऱ्याची बारीक काप, 1/2 वाटी साजूक तूप, 1/2 वाटी गूळ, हे साहित्य आपल्याला लागणार आहे। ज्वारी, सुंठ आणि मिरे हे रवाळ बारीक करायचं, दही टाकून परत 1 मिनिट फिरवून घ्यायचं। दह्याचं प्रमाण हे आपण आपल्या आवडीनुसार सुद्धा घेऊ शकता कारण दही आंबट गोड असू शकते, त्यामुळे कमी जास्त प्रमाण घेतलं तरीही चालेल। सध्या वातावरण चांगलं नसल्यामुळे दही मी कमीच वापरत आहे। गॅस पेटवून त्यावरती टोप ठेवलेला आहे। 1 चमचा साजूक तूप टाकलं आहे आणि खोबऱ्याचे तुकडे टाकलेले आहेत। ते 1/2 मिनिट आपल्याला भाजायचे, त्यानंतर त्यामध्ये काजू बदामचे तुकडे आणि चारोळी टाकायची, हे मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। बाजूला आणखी 2-1 ग्लास पाणी गरम करून ठेवायचं, कमी पडल्यास आपण ते गरम पाणी टाकू शकतो। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थंडच पाणी टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित पातळ करून घ्यायचं। पाण्याला उकळी आल्यानंतर हळूहळू आणि थोडं थोडं हे मिश्रण टाकायचं आणि 1 हाताने चमच्याने हलवत राहायचं, जेणेकरून यामध्ये गुठळी तयार होणार नाही। आणि सारखं आपल्याला हे ढवळत राहायचं आहे, ते लगेच घट्ट होते त्यामुळे हलवत राहायचं आणि जसं लागेल तसं यामध्ये गरम पाणी टाकायचं। यामध्ये आणखी थोडं पाणी टाकावं लागेल कारण आताच ते घट्ट दिसत आहे। आंबीलमध्ये थोडीशी हळद सुद्धा टाकणार आहे, हे मात्र ऑप्शनल आहे, आपल्याला आवडत असल्यास टाकायची, नाही टाकलं तरी हरकत नाही। हळद
व थोडासा गूळ, थोडासा म्हणजे 2 चमचे गूळ टाकत आहे. गूळ टाकून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही शिजायला याच्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट हे आपल्याला शिजवायचं आहे. शिजवताना गॅस मिडियम ठेवायचा आणि सारखं चेक करावं जेणेकरून गुळाला लागणार नाही. व्यवस्थित ढवळून परत एक वेळ झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट शिजवायचं आहे आणि त्यानंतर चेक करायचं त्यातील कणी शिजली म्हणजे आपला आंबील तयार झाला. आंबील सध्या जरी पातळ दिसला तरीही हा थंड झाल्यानंतर घट्ट होणार आहे. बोटाने चेक करायचा, कणी शिजलेली आहे म्हणजे आंबील तयार आहे. गरमागरम आंबील तयार, तर तो आता सर्व करून घेऊया. यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार आपल्या चवीनुसार गूळ टाकायचं आहे. 2 चमचे साजूक तूप टाकायचं आहे आणि थोडीशी चारोळी, काजू बदामही आपण टाकू शकता. गरमागरम आंबील खायला तयार आहे. गौराईला नैवेद्य दाखवून तुम्ही त्याचा आस्वाद घ्या. बऱ्याच भागात या आंबीलामध्ये लसूण, मिरची, कोथिंबीर, जिरं, कढीपत्ता वगैरे टाकतात, कारण बऱ्याच लोकांना गोड आवडत असेल कदाचित म्हणून टाकत असतील. तर यासोबत आपण काहीतरी तिखट घेऊन खाऊ शकता, कारण हा आंबील पूर्णपणे गोड बनलेला आहे. माझी मुलगी तर याच्यासोबत शेजवान चटणी घेणार आहे आणि खाणार आहे. आपण बघत आहात का आंबील किती घट्ट झाला आहे. आंबील रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा. धन्यवाद मंडळी.